पनवेल नवी मुंबई या परिसरात अनेक चांगल्या जरी गोष्टी असतील तरी एक काळ असा होता की हा सर्व परिसर डान्स बारमुळं बदनाम झाला होता. या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवला ते विवेक पाटील यांनी आणि आजही त्यांनी पूर्ण पनवेल शहरामध्ये दारूबंदीची मागणी केलेली. सर, ही काय नेमकी मागणी आणि काय उद्देश आहे? शेतकरी कामगार पक्ष हे अवैध धंद्याच्या विरुद्ध कायम काम करत असतो आणि असे अवैध धंदे आहेत ते बंद झाले पाहिजे ही शेतकरी कामगारांची भूमिका आहे. आणि केवळ भूमिका नाही तर त्याच्यासाठी वैधानिक पातळीवर असेल, रस्त्यावर असेल, अगदी कायदेशीर मार्गाने असेल, आम्ही लढा देत असतो. जसं आपण आत्ताच उल्लेख केलात की डान्स बारच्या संदर्भामध्ये ते डान्स बार बंद झाले पाहिजेत ही माझी मागणी होती. ती मागणी तत्कालीन सरकारला आम्ही मान्य करायला लावली होती. हा इतिहास आहेच. पण त्याचबरोबर आता पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जाहीर करत असताना पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये खारघरमध्ये ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाची होती त्या ठिकाणी मी 100% दारूबंदीचं आयोजन केलं, दारूबंदी केलेली आहे. उलवा नोडमध्ये सुद्धा दारूबंदी आम्ही करण्यात यशस्वी झालेले आहोत. आणि आता महानगरपालिका एरियामध्ये जी दुकानं आज अस्तित्वात आहेत त्याच्या संदर्भामध्ये कायदेशीर अभ्यास करावा लागेल. कारण एकदा दिलेले लायसन्स, सरकारने दिलेले लायसन ते रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला नसतात. तर त्या संदर्भातलं कायद्याचे वेगळे जे विषय आहे त्याच्यामध्ये शासनानेच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण याच्या पुढे मात्र नवीन लायसन त्या ठिकाणी देण्यासाठी जी महानगरपालिकेची NOC लागणार आहे ती मात्र आम्ही 100% देणार नाही. आणि दारूबंदीचा जो आमचा विषय त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे ते राबवण्याचा प्रयत्न करू. एकदा ही अतिशय चांगली भूमिका तुम्ही मांडल्यानंतर पुन्हा ह्या भूमिकेला भाजपकडून दुजोरा देत आहे, याच्याकडे कसं पाहता? भाजपला काय, आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेणं एवढा एकमेव एकलमी कार्यक्रम आहे. कोणी निंदा आगर बंदा शेका पक्षाने केलेल्या कामाचं श्रेय उपटायचं यांचा धंदा. त्याच्यामुळे ह्यानी काय नाही केलं, ह्यांचं सरकार आहे, ह्यानी काय नाही मागणी केली. 7.5 वर्षे आमदार आहेत. जसं मी आमदार असताना डान्स बारविषयी आम्ही आवाज उठवला, ह्यानी काय नाही विधानसभेमध्ये असा आवाज उठवला, ह्यानी काय नाही सरकारकडनं ह्यांच्याच पक्षाचं. काँग्रेस होते आमदार तेव्हा काँग्रेसची सत्ता होती, भाजपचे आमदार आहेत तेव्हा भाजपची सत्ता आहे. पण हे होत असताना त्यांनी अशा प्रकारची मागणी केली. केवळ आम्ही एखादा विषय चांगला हाती घेतला की हो हो आमचं पण तेच मत आहे असं बोललं जातं. पण आत्तापर्यंत त्यांनी ह्या संदर्भातला कोणताही प्रयत्न केलेला नाही. ही मागणी केल्यानंतर प्रचार करत असताना तुम्ही ही मागणी पुढे रेटून धरलेली आहे की असं असं करूयात म्हणून, खास करून महिलांचा कसा प्रतिसाद मिळतो या प्रचार दरम्यान तुम्ही या मागणीचे जेव्हा करता? असं असतं का आम्ही जे आमचं मत असतं, आमचा जो निर्णय असतो त्या निर्णयाचं काम करत राहतो. लोकांना काय वाटतं किंवा लोकांना काय वाटत नाही याच्यापेक्षा आमच्या सद्विवेकबुद्धीला जे पटतं, जे समाजासाठी चांगलं आहे ते आम्ही करत राहतो. त्याच्यामुळे ह्याचा फायदा होणारे सुद्धा आमच्या बाजूने बोलतील. ज्या दारूचा व्यवसाय करून स्वतःचा संसार उभे करून दुसऱ्याची संसार रसातळाला पोहोचणारचे विचाराचे लोक जे आहेत, जे आज भाजपचे उमेदवार आहेत, ज्यांची दारूची दुकानं आहेत, ज्यांचे डान्स बार आहेत, ज्यांचे त्या ठिकाणी जुगाराचे अड्डे आहेत, हे सर्वांना अशा विचाराच्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना आमचा निर्णय आवडणार नाही. पण सर्वसामान्य माणसाला मात्र निश्चितपणे आवडणार आहे. आपण जो उल्लेख केला महिलांसाठी मात्र हा निर्णय निश्चितच त्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. सिडकोनी नवी मुंबई शहर स्थापन केल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांकडे अफाट पैसा आला, पण दुर्दैवाने तो अनेकांचा पैसा डान्स पारमध्ये गेला. आणि सध्या ही इथे हीच परिस्थिती आहे. विमानतळ आल्यामुळं प्रकल्पग्रस्तांना जे खूप पैसे मिळणार आहेत ते वाया जाऊ नये अशी तजवीज विवेक पाटील यांच्या घोषणेमुळं होत आहे. हे जर खरंच अंमलात आलं तर खूप संसार उद्ध्वस्त होण्याचे वाचतील. शेखर अंप्रस, पनवेल.